वाळूज औद्योगिक परिसरात पाटोदा शिवारात एका मेंढीचा बिबट्याने फाडशा पाडल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटोदा येथील एलोरा सीड्स मागील गट नंबर 94 येथील अशोक कचरू पेरे यांच्या शेतात कपाशीच्या पिकात चारण्यासाठी सुमारे 300 मेंढ्या बसवण्यात आल्या होत्या. या मेंढ्या भगवान चोरमारे कचरू सोनवणे यांच्या असून मेंढ्यासोबत मेंढपाळसह एक महिलाही होती. रविवारी संध्याकाळी सर्व मेंढ्या एकत्र आल्यानंतर 7:30 दरम्यान अचानक बिबट्याने एका मेंढीवर हल्ला करत तिचा फाडशा पाडला. त्यावेळी गायीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र गायीने पळ काढल्याने तिच्या पाठीमागील भागात नखे ओरबडली गेली. मेंढीपाळ यांनी त्वरित टेंभे करून पेटवले, त्यामुळे बिबट्यांच्या हल्ल्यातून ही मंडळी वाचली गेली. सोमवार रोजी ही माहिती मिळताच सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश मळामे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर महेश उबाळे, वनपरिमंडळ अधिकारी SD तागड, राऊंड ऑफिसर ST काळे घटनास्थळी आले होते. यावेळी वनपरिमंडळ SD तागड यांनी गावकऱ्यांना एकटे बाहेर पडू नये असे आवाहन केले आणि मेंढी त्या जागेवरून हलवण्याच्या सूचना केल्या होत्या. वळदगाव येथील 3-4 दिवसांअगोदरच बिबट्या दिसल्याची घटना ताजी असतानाच पाटोदा शिवारात हा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. ADN न्यूजसाठी वाळूज प्रतिनिधी शिवाजी गायकवाड. कार्यक्षेत्रामधील पाटोदा गावात या ठिकाणी एका मेंढीची बिबट सदृश्य प्राण्याने हल्ला करून शिकार केल्याची घटना घडल्याची दिसून येत आहे. त्यानुसार आज आम्ही या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी आलेलो आहे. सदर ठिकाणी बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसेसुद्धा दिसून येत आहेत. त्यानुसार वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली जाईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल. तरी गावकऱ्यांनी सदर बिबट्यापासून सावध राहावे, एकट्या दुकट्याने फिरू नये, समूहाने फिरावे आणि शक्यतो काम नसल्यास रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नये असे वन विभागातर्फे आव्हान करतो. नाही, मी तर काल सकाळची मेंढी आणली द्या, पण सकाळी आम्हाला आढळलं नाही. सकाळी आम्ही चालून गेलो इथून, तिकडे नेऊन बसले, जेवण वगैरे केलं आम्ही अजून इथं 3-4 घेऊन आलो. आल्याच्या नंतर आम्ही मस्त दिवसभर मेहनत चालल्या आणि वाघूर लागावं लागलो, तेव्हा पण आम्हाला काही आढळलं नाही. नंतर आम्ही मेंढ्यामध्ये घालायचं, आम्हाला त्यांनी मेंढी माग का मारली आम्हाला काही माहीत नाही. आम्ही मेंढ्या बिंड्यामध्ये घातल्या, जाळी वगैरे बांधल्या, बकरे वगैरे शाळे बांधून टाकले आमच्या जनावर आणि चहा पेत बसलो. तेव्हा त्यांनी आमच्यावर हल्ला केला. ते काही मला जाणवलं नाही, माझ्या मित्राला जाणवलं आहे. तर मग आम्ही उठून पळलो. उठून पळल्यानंतर ह्यो नक्की बिट्ट्याचे म्हणलं काय असं त्या असं आपलं काही माहीत नाही. मग नंतर त्यो उजून डरक्या फोडायला लागला, मग मला कळलं हे नक्की जण म्हणून. मग नंतर आम्ही कपडे ते सारे जाळी टाकले आणि आम्ही म्हणलं एकामेकाला सोडून जायचं म्हणलं, तिकडे आपण जवळजवळ भरायचं. 7 सकाळचे 4 त्यांनी आम्हाला प्रसंग म्हणलं. हां, रात्रभर आम्ही आमच्या हातात कुऱ्हाडी घेऊन मशाल घेऊन जागीच होतो.